जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक विद्यालयाचा 27वा वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण सोहळा सीकेटी संकुलाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या सोहळ्याला शिक्षणाधिकारी पुनीता गुरव आणि छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी मंडळ सदस्य प्रकाश जनार्दन भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विद्यालयाचा वार्षिक अहवाल मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी मंडळ सदस्य तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, श्रीवर्धन पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजश्री वावेकर कॅनरी फॉर्म आणि आयलँडचे डायरेक्टर मिलिंद वाळंस, भाजप नेते जगदीश घरत, मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी शिक्षक उपस्थित होते. त्यांनी स्वतः जिल्हा परिषद शाळेवरती 16 वर्ष प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि नंतर मग मी वर्गे पदावरती शिक्षण अधिकारी म्हणून रुजू झालेले आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच मला लहान मुलांचं खूप कौतुक आहे आणि त्यांच्या प्रमाणे मला आवडतं. या शाळेचं सांगायचं म्हणलं तर खर तर शिकावरून बापाची परीक्षा किंवा अंगण आपल्या घराची कळा सांगते. मगाशी जोशी सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की प्रवेश करताना खर तर मन इतकं प्रसन्न झालं होतं. माजी विद्यार्थ्यांनी काढलेली रांगोळी, केलेलं स्वागत आणि जे काही नियोजन होतं तिथं बैठक व्यवस्था केली तिथे आणि जवळजवळ 1.25 ते 1.5 तास झाला आपला हा कार्यक्रम चालू आहे. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत जो काल आहे या शाळेच्या मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफचं मला खूप खूप कौतुक करावं असं वाटतं की जे नियोजन म्हणतात ते काय असावं हे मला खरं तर आज इथं खूप छान वाटलं. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये डबल म्हणजे दुहेरी असं काही झालेलं नाहीये. स्वागत कोणी करायचं, पूजन कोणी करायचं, कोणाच्या हस्ते कुठलं बक्षीस द्यायचं, अतिशय नियोजन, सूक्ष्म नियोजन. कारण आपण एखाद्या आपल्या घरामध्ये एक जरी लग्न असलं तरी आपली किती तारांबळ उरते. आज ह्या संकुलामध्ये जवळजवळ 610 विद्यार्थी आहेत पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकचे आणि या 610 विद्यार्थ्यांना सांभाळण्याचं काम 14 जण करतात. आपल्याला आपल्या घरातलं एक मूल सांभाळायचं म्हणलं तरी नको वाटत. आणि कोरोना कालावधी तर माझ्या मते प्रत्येकानं हा अनुभव घेतला असेल की प्रत्येकाला आपलं मूल दिवसभर घरी होतं तर त्याला सांभाळणं म्हणजे जिकिरीचं वाटत होतं. कधी एकदा शाळा चालू होती आणि आपला मुलगा शाळेत जातोय असं सगळ्यांना वाटत होतं. मग खरं तर या सर्व शिक्षकांचं मी पुन्हा एकदा कौतुक करते. कारण या सगळ्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे आज दिवसभर एका कार्यक्रमामध्ये होतो आणि सरांनी मला सांगून ठेवलं होतं की या कार्यक्रमाला यायचं. दोन गोष्टींकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. एकतर आदरणीय रामशेठ ठाकूरांना मानवंदना देण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे. मोठं नाव मी ऐकलं होतं माझ्या आयुष्यामध्ये. शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग उभारी ज्यांनी उभारलेली आहे, समाज जीवनामध्ये अडीअडचणीला गरीब लोकांना आधार देण्याचं जे आधारस्तंभ वटवृक्ष ज्याला म्हणता येईल असं आहे, सामान्य माणसाचं जीवन उत्क्रांत आणि क्रांती करून त्याचं जीवन बदलण्याकरता ज्यांचा हातभार लागलेला आहे, अशा श्री रामशेठ ठाकूरांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. त्याचबरोबर त्यांच्याच पालवर पाऊल ठेवून आदरणीय श्री प्रशांत ठाकूर यांनी जे तेच समाजाचं व्रत आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं आहे त्यांच्याही कार्याचं मी स्मरण करतो. हे सगळं बघितल्यानंतर बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. परत एकदा मी आपल्या सगळ्यांना टाळ्यांची विनंती करतो, कारण इतकी प्रचंड बक्षिसं आपल्या लोकांनी मिळवलेली आहेत. मी आता बसल्या बसल्या यादी काढत होतो की गणेश आरतीकरता बक्षिसं, निबंध हस्ताक्षर स्पर्धा सुवर्ण पारितोषिक मिळालेलं आहे, संगीत साधनेकरता आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे, खरी कमाई खरं म्हणजे जे लहानपणापासून एक चांगलं वळण आपल्याला लागावं त्याच्यामध्ये आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे, आणि माझा आवडता जो विषय आहे तो म्हणजे पर्यावरण, त्याची आपण वृक्ष दिंडी दरवर्षी आपण काढत असता. त्या सगळ्या गोष्टींकरता पुनश्च सगळ्या विद्यार्थ्यांचं ज्यांना पारितोषिक मिळालेले या ठिकाणी आहेत आणि ज्यांना आधी मिळाले आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो.